विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे। यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। शेतकरी मरत आहे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नेते मंडळींनी केला। लातूरमध्ये काल लग्न होत नसल्यामुळे मुलीनं केलेल्या आत्महत्येनंतर तरी सरकारनं जागं व्हावं अशी मागणी त्यांनी केली। जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत संघर्ष यात्रा सुरूच राहणार असं विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं। माझी एवढी विनंती आहे की हे सर्व नेते मंडळी आता पेटून या प्रसंगाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। शेवटी आहे का एक महिन्याच्या आत जर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री 36,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ करू शकतो तर 2.5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांना आपलं कर्ज माफ करता येत नाही। कुणाची वाट बघताय? कशाची वाट बघताय? कुणा करता थांबलाय? किती अजून तुम्हाला आत्महत्या पाहिजे? कोणती मिळाल्यानंतर तुम्ही कर्जमाफी देणार आहात? याचा उत्तर राज्याच्या प्रमुखाला द्यावंच लागेल। शेवटी हे राज्य आपलं सर्वांचं आहे, हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे, याच्यामध्ये लोकशाही हुकुमशाही चालत नाही। याबद्दलची आठवण आपण या सरकारला त्या ठिकाणी करून दिली पाहिजे। आज आमच्या शेतकरी धनाधर आत्महत्या करतायत, परंतु फडणवीस साहेबांना त्यांच्या काळजाला जर पाजर फुटत नसेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता फास घ्यायचाय का आणखीन काय करायचंय याचाही विचार आज या ठिकाणी केला गेला पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।